आमच्या आता आम्ही आमच्या गावाला आलेलो आहे. आता आम्ही आमच्या तिकडे डोंगराव चाललेलो. मी बघू शकतो खंडोबा मंदिर. वातावरण अरे भारी आहे. रेनी सीझन सांगा बरोबर कोण कोण आहे. गावाचं नाव काय चाललंय कस चाललंय तर काय करणार आहे. भेळ घेतली बरोबर. आम्ही सोबत भेळ घेतलेली आहे. माहिती सांग आपल्याला आहे ना. आम्ही सोबत भेळ घेतलेली आहे. आम्ही आता डोंगरावर चाललेलो आहे. आमच्या बरोबर एवढे जण आहेत. मंदिर कसलं आहे. आमच्या बरोबर आमचे काका, आमचे दीदी, आमचे पप्पा, आमची मम्मी, आमची काकी आणि आमचे दादा आहे. एवढी सगळी माहिती. आता आम्ही डोंगरावर चाललो. आता जवळ आलोय डोंगराच्या. आता आम्ही डोंगराच्या जवळ आलो आहे. ही गाडी लई डुगडुग हलतीये. रेनी सीझन आता हा लागला आपला डोंगराचा असता. आम्हाला हा डोंगर चढायचा नाही का. गाडीने जायचं. आता हा लागला डोंगराचा रस्ता. इकडे बघू शकता तुम्ही भारी दिसतय. त्या मंदिरात चाललेलो आहे आम्ही. त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये हरिण नाही ते हिरवगार प्लॉट पाठीमागे डाळी. आपली शेती दिसते. काही क्षणात पाऊस पडण्याची वरुण राजाचं आगमन होण्याची दाट शक्यता आहे. खूप छान दिसत. आपण खंडोबाच्या मंदिरात चाललो. आपण मंदिराच्या इथे आलेलो आहे. बघा आता आपण उतरूया खाली. आता इथून तुम्ही बघू शकता किती भारी दिसते. हे मंदिर आमची गाडी. आता मी मंदिरात चालले. बघा इथली माझ्याकडे तर पप्पांचा आहे.
मम्मी जागे जर का तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर सबस्क्राइब लाइक आणि शेअर करा. थँक्यू.